म्हणत भाऊ बाजी पुडी कर ना. नाही म्हणे महाराज, मनगर पहिल्यांदा कीर्तनकारी राहणार, काहीतरी चांगलं सांगा. म्हणत भाऊ असं कर बासुंदी पापडी, असं काहीतरी बनाव भाजी पुडी. हा म्हणे महाराज, पहिल्यांदा मन कडी राहणार. मग तू नका पुतळा लवलो जीव परस. म्हणजे कीर्तनकार काय का आहे बी समजत नाही तुमले. अहो प्युअर बानट माल. काय तेजस्वी होते माझे भगवंत नाही का. जर असे शृंगार दिल्याच्या नंतर एवढे सुंदर दिसत होते तर जर श्रीरूपात येत असतील तर अजून किती सुंदर दिसत असेल माझा जगाचा मालक. महिषासुर वेडा झाला विशेष नाही, पर मोहिनीचं रूप बघून महादेव सुद्धा वेडा झालता. बरोबर आहे की नाही? महादेव सुद्धा वेडा झाला होता. महादेवाकडनं विष्णू भगवंत ओळखू नव्हते आले. आणि खरंच आहे, महादेवाकडनं जर देव ओळखू आले नाही तर आपला कोणी नंबर लागेल. हा, अपेक्षा कोणाकडनं ठेवायची? जर महादेवाकडनं जर विष्णू भगवंत ओळखू आले नाही तर आपल्याला कधी ओळखू येणार आहे? ता आपल्याकडनं साधा कीर्तनकार ओळखू येत नाही तर जगाचा मालक कधी ओळखणार आहेत आपण? खरं आहे का नाही? सीधी सी बात आहे भैया, आप अगर महाराज जी को पहचान नहीं सकते तो भगवान को क्या पहचानेंगे हम लोग. बरोबर आहे की नाही? मी सांगत असताना विनोद म्हणून सांगतो, पण माझं कीर्तन आणि कथा विनोद म्हणून ऐकायचं नाही, त्याच्यातून काहीतरी घ्यायचं. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो, एका भाऊने मला सांगितलं, भले महाराज म्हणलं काय आपल्याकडे कार्यक्रम ठेवायचा तुमचा. म्हणलं हरकत नाही भाऊ, म्हणे तारीख लिहून घ्या. स्टँडला भेटलेला माणूस, मी तारीखही लिहून घेतलेली. कार्यक्रम 4 दिवसावर तसा त्याचा मला फोन आला. मला म्हटलं रे विक्रम बाबा, म्हणलं काय आपल्याकडे कार्यक्रम आहे, लक्षात आहे ना तारीख? म्हणलं हो ना दादा. तर म्हणले महाराज जेवायला आपल्याकडे यावं लागन. म्हणलं हरकत नाही, येतो ना दादा. पर ऐका ना, म्हणलं काय जेवायला काय बनवायचं? म्हणलं कर ना भाजी पोळी काहीतरी साधंच. तो म्हणला असं कसं? पहिल्यांदा माझ्याकडे येत आहेत म्हणल्यावर चांगलं काय सांगा ना महाराज. म्हणत भाऊ बाजी पुडी कर ना. नाही म्हणे महाराज, मनगर पहिल्यांदा कीर्तनकारी राहणार, काहीतरी चांगलं सांगा. म्हणत भाऊ असं कर बासुंदी पापडी, असं काहीतरी बनाव भाजी पुडी. हा म्हणे महाराज, पहिल्यांदा मनकडी राहणार. मग तू नका पुतळा लवलो जीव परस. म्हणजे कीर्तनकार काय का आहे बी समजत नाही तुमले. अहो प्युअर बानट माल. म्हणजे कीर्तनकार काय का आता आयबी समजत नाही. गणच उलगेल वावरे राहतात तरी धुंडीने विसारा सापडत नाही. आजचा आनंद आहे बरं. म्हणजे अजून मी जेवलो नाही, पण आमच्या जिभाऊने मला कालच सांगून ठेवलं, ऋषिकेश भैया इथे अर्थात मी कालच सांगितलं, जातीपातीला काही किंमत नाही, तुमच्या अंतकरणातला भाव कसा आहे त्याच्यावर देव प्रसन्न होतो, प्रकट होतो. जिभाऊने मला कालच सांगितलं म्हणे बाबा आपल्याकडे जेवण लिहिणं पडेल. आणि कितला लोक येतील सर्वाचे लय्या. काय बनवते सांगावं म्हणे. म्हणतो तुम्ही ठेचा पोळी दिली तरी खासूत आम्ही. नाही म्हणे बाबा, 2-4 भाज्या बनवासो बा, आपलं बजेट ठेवावं अशा 2-4 भाज्या. 1-2 ठीक आहे म्हणलं. आदिवासी माणूस आहे, पर त्यानं जेवण सांगितलं मस्त ना. एखादी माई सुग्रण राजभर रांदामा संदीप दादा, एखादी माऊली महाराजजी सुंदर स्वयंपाक करणारी पण सुग्रण असते. एखादी माई असं रांधस ना, त्या मायेनं आतनं खाई राहू असं वाटत. कितलं खाऊन काय खाव, उडीनी दाय बी चवीन भाजी बी, कितलं खाऊन काय खाव. एखादी माऊली सुग्रण राह आणि मायना जीवरात खाय रे बा खाय रे बा, बाले बी काही सुधरत कितलं खाव आज. एखादी माऊली सुग्रण असते बर का. हो एका ठिकाणी असंच कथा चालू होती, कथेला गेलो. एका मायनं आम्हाला बोलवलं, बाबा गरीब बाई आहे पण माझ्याकडे चहाला या ना. म्हणलं हो ताई नक्की येतो. म्हणलं मी चहाला गेलो व त्या ताईकडे, आणि हे हिवाळ्याचे दिवस होते. त्या काकूनं चहाच्या अगोदर आम्हाला 1-1 लाडू दिला बा मेथीचा. आणि ही बाया मग मेथीना लाडू बनवतोच बाया.
काही काही बाया लोकेशले वाटी खात काही काही सगळी ननी बाचा येलोर बी झाकी देते डब्बा बिचाऱ्या मावल्या तिकडण्या बाया आठ तशा बाया कोणी नाही होत इकडण्या बाया हा आता मेथी ना लाडू त्या मायने आमले प्रत्येक मायने प्रत्येक महाराज असले एक एक लाडू दिना बा तो लाडू एवढा भारी होता ती मायना बनायला महाराजी एवढा भारी लाडू होता हात लावता बरोबर भुगा वेग्या तोंडमा टाकतात पाणी वेगे इथला भारी लाडू राहते ना सुगरण राहते एखाद माय हो हात लावताच भुगा तोंडमा टाकताच पाणी बाबा म्हणत काय माऊली सुगरण आहे भाऊ आणि नेमकं कर ना बाहेर निघून चहा पिसनी दुसरी बाईन देख तिने बोलावं ना मी बी बोलावसो ए महाराज इकडे या म्हणे मी नाही सांगू पण आम्ही बागवत बाबा म्हणे बाबा चला हो त्या घर ना एक लाडू काय आव एक लाडू दोन लाडू वेगळे दुपारला कवय काय देते ना म्हणे आता गेलो बा ती मायनी बी लाडू काढ दिनात पण ती मायनी ताटली मला लाडू दिनात ना त्या लाडूसले असा दाबी तर का दाबा येत नाही चेंदी तर का ते चेंदा येत नाही रव्या फसणार आहे तू आते लाडू काही फुटे ना बा या महाराज लोक मनकडे देखेत नाही का कोणा चावय काही सरे नाही म्हणे महाराज बाबा लाडू फुटत नाही काकू बी जात नाही काहीतरी पर्याय म्हणलं काकू तुम्ही चॅट व्हा म्हणलं ती काकू चॅट ठेवायला गे महाराज लोक म्हणतो फोडा राहते लाडू जो तो जाईन त्यांना प्रयत्न करी कोण दाते गाई तोडे कोणी आते गाई पोडे एक बी लाडून टाया बसू दिना नाही मला असं वाटणं म्हणतो आता याला स्टाईलवर उपटी दखू म्हणतो स्टाईलवर उपटा तो स्लॅपले ठोकाईन खाल पण ना मनकडे असा डोळ्यात आणि दे की मालमणी तू कितला का दानगारात नाही तुम्ही जिराई टाकतो म्हणा बापरे महाराज लोकेश म्हणतो उचला रे काका या लाडू खिसामा ठेवा म्हणतो सर्व महाराजांनी त्या लाडू खिसामा ठेवली ना ती काकू आखू उन्ही चाव्याली चॅटीस नी देखच ते ताटलीस मला लाडू नाही आखो एक एक लिहून महाराज तुमले आवडणार होती लिया म्हणे म्हणतो ओ काकू उचल ओ माय तू नेमकं लाडू खाय तब्येत चांगली कराल का आमले मारायला लिहिले तू बऱ्याच ठिकाणी फसस माणूस पण पुन्हा आडे काय कोण फसत नाही बा आडेपटे चांगलं चांगलं रास इच्छा पूजन रासाठी नाही का हो आदिवासी समाजाचा माणूस पण महाराज 30-40 लोकांचा स्वयंपाक केला माणसानं आनंद वाटतो काही काही लोकांना भेटल्यावर जुना लोकेश नाही म्हणे काही काही लोकेश ना सर आज चावयनं बोलणं आमना पाहिना पाहुणा जीव तसा नाही तुम्हाला गाव मा लोके म्हणा पहिले मी सांगू होतो म्हणे रातभर मग सुद्धा तीनदा जेवण पुढे कथा पहिले कथा नंतर आखो पायटे उठेशने लई जायत एक घर राहायचं आले बाबा लई प्रेमाचे लोक आहेत तुमच्या गावाचे पण काही प्रेम करायला कमी नाही पण